श्री स्वामी समर्थ, मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. घराच्या अंगणामध्ये तुळस लावणं हा एक शोपीस नाही, तर घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी केलेला रामबाण उपाय आहे. आयुर्वेदामध्ये तुळशीचे आरोग्यासाठी गुणकारी उपाय सांगण्यात आलेले आहेत. तुळस ही हिंदू धर्मानुसार पूजनीय मानली जाते. ज्या घरामध्ये तुळस असते तिथे आजारपण कमी येतं असे म्हटले जाते. तसेच तुळशीच्या रोपाचं धार्मिक महत्त्व पण आहे. आपल्या आयुष्यामध्ये एकामागून एक संकटं येत असतील, जगातील सगळी संकटं माझ्याच आयुष्यात आहे असं आपल्याला वाटत असेल, तर आपण दररोज तुळशीच्या रोपाला पाणी द्यायला हवं. सायंकाळी तुळशीपुढी दिवा लावायला हवा. यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्यासुद्धा दूर होतात आणि आपल्यासमोर कमाईचे अनेक मार्ग खुले होतात. आपल्याला जणू लक्ष्मीदेवीच प्रसन्न होते. जर आपण हाती घेतलेलं काम काही केल्या पूर्ण होत नसेल, तर त्या कामात या ना त्या मार्गाने काही अडचणी येत असतील, तर तुळशीचं लहानसं खोड घेऊन त्याला गंगेच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. या खोडाची विधिवत पूजा करावी. पूजेनंतर ते पिवळ्या कपड्यात बांधून स्वतःजवळ ठेवावं. असं दररोज नियमितपणे केल्यास आपली थकलेली कामं सहजपणे पूर्ण होतात आणि आपल्याला अपयशातून मुक्ती मिळते. तुळशीला सकारात्मकतेचं प्रतीक मानलं गेलं आहे, त्यामुळेच ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असेल त्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि ती टिकून राहते. त्याचबरोबर तुळशीच्या खोडांची माळ गळ्यात घातल्यास कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आपल्यापासून दूर राहते. याशिवायच आपल्यातील नकारात्मकताही निघून जाते. खरं तर आपल्या जन्मकुंडलीचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पडतो. आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती शांत ठेवायची असेल तर दररोज तुळशीची पूजा करणं अतिशय उपयुक्त ठरतं. जर तुम्ही तुळशीच्या खोडाचा जर हा उपाय करून बघितला तर तुमच्या आर्थिक समस्यासुद्धा चुटकीसरशी दूर होतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.